नागपुर में कोरोना कहर ढा रहा है। अब तो रोज ही मरने वालों का आंकड़ा 40 से 50 के बीच पहुंच चुका। वहीं पॉजिटिव की संख्या रोजाना 2000 के करीब पहुंच चुकी है। ऐसे हालात में अब अस्पतालों में मरीजों को बेड नहीं मिल रहे। राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष अनिल अहिरकर ने स्थानीय प्रशासन से मांग की है कि हॉस्पिटल में बिस्तर की संख्या बढ़ाई जाए। 10,000 बेड इसके लिए मनपा की बंद पड़ी शालाओं एनआईटी संकुल उपयोग में लाए जाए। सभी हॉस्पिटल हर 2 घंटे में बेड कितने खाली है इसका अपडेट मुख्य नियंत्रण कक्ष में डालते रहे और इसे इंटरनेट से जोड़े ताकि आम आदमी सर्च कर यह देख सके कि कहां कितने बेड खाली है। इसकी जांच के लिए टास्क फोर्स गठित होनी चाहिए जो वास्तविकता की आकस्मिक जांच करेगी और कुछ एनजीओ को अधिकार दिए जाए कि वह अस्पताल में जाकर बेड की स्थिति की जांच करे। नागपुर शहरामध्ये कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात आहे। त्या संदर्भामध्ये ज्या व्यवस्था आजपर्यंत व्हायला पाहिजे होते ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या न झाल्यामुळे संभ्रमाची व्यवस्था संभ्रम नागपूर शहरात नागरिकांमध्ये आहे। पेशंट पॉझिटिव्ह झाला त्याला बेड पाहिजे तर कुठे जायचं त्याची काही कल्पना अधिकाऱ्यांना माहीत नसते बरोबर। कोणत्या हॉस्पिटलला काय बेड आहे काही माहिती नसते। त्यानंतर सामान्य त्यांना जर पॉझिटिव्ह आहे तो त्याला घरच्या होम क्वारंटाईन राहून जर तो काही करू इच्छितो तर त्याला कोणत्या मेडिसिन्स कशा गेल्या पाहिजे त्याची त्याला माहिती घरपर्यंत मिळत नाही। या बिकट परिस्थितीला सर्व जबाबदार जे या शहराचे प्रमुख लोक आहेत मी त्यांना पकडतो। कारण की रेल्वेमध्ये आम्हाला सीट पाहिजे तर ती ऑनलाईन आम्हाला मिळू शकते, विमानात मिळू शकते, थिएटरमध्ये सुद्धा कोणती जागा किती सीट्स खाली आहे त्या मिळू शकते। तर नागपूर शहरामध्ये एवढे बेड्स आहेत शहरामध्ये तर कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणता किती बेड खाली आहे हे दर 2 तासांनी ऑनलाईन तुम्ही का करू शकले नाही आजपर्यंत। मी आजच नोटिफिकेशन बघितलं आहे NMC चं। आज त्यांनी काहीतरी ती जुळवाजुळव सुरू केलेली आहे। एवढं दिवस झाल्यानंतर त्यांनी आज ही सुरुवात केली हे फार चुकीचं आहे। दुसरं मला सांगायचं आहे मेडिसिन कोरोनावरच्या मेडिसिन जवळपास ठरलेले आहेत। फक्त दुसरे डिझीज कोणाला जर असतील तर थोडाफार फरक पडेल परंतु जवळपास सारखे आहे। जर असं आहे तर मग ही सरकारी यंत्रणा जी असते ते कलेक्टर आहे NMC कमिशनर आहे किंवा एवढी मोठी यंत्रणा यांच्याकडे आहे तर यांनी असं ऑनलाईन जनतेकरता कधीही पब्लिश केलं नाही का जर तुम्हाला असे सिम्पसन्स आले तर असं तुम्ही औषधोपचारला सुरू करून द्या कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे असं का केलं नाही। आजच स्टेटमेंट मी वाचलं नवीन कमिशनर जे नागपूरला आले पोलीस कमिशनर त्यांनी ऑर्डर केले सर्व अधिकाऱ्यांना आपल्या का या मेडिसिन मिनिमम ज्या गरजेचं ज्या आहे जरी तुम्हाला सिम्पसन नसेल तरी त्या तुम्ही सुरू करून द्या। मी रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक पोलिसाला विचारले की तुम्हाला हे माहिती आहे का औषधी याची गरज आजपर्यंत नागपूर महानगरपालिका किंवा जे इथले अधिकारी आहेत त्यांना का कळले नाही असा हा माझा प्रश्न आहे। डॉक्टर टीम त्यांच्या डॉक्टर टीमची लिस्ट आहे पण तुम्ही केव्हाही फोन करा त्यांचे NMC ची जी टीम आहे ते तुम्हाला कधी अवेलेबल सापडत नाही हा आमचाही अनुभव आहे अनेक लोकांचा अनुभव आहे। दुसरं मला सांगायचं नागपूर शहरामध्ये रोज 50 लोकांचे जीव जात आहे। 30 ते 35 लाख 40 लाखाचं हे शहर आहे। एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही 50 लोकांचे जीव वाचवू शकत नाही। जीव कशामुळे चालले 10 ठिकाणी त्याला माहीतच नाही कुठे ॲडमिट करायचं। सिरियस झाल्यावर माणूस फिरतो बिचारा तो आपल्या विवंचनेत असतो त्याला कुठे जायचं कुठेही गेलं तर त्याला हाकलून लावणं त्याला अनेक कारणं आहेत। तर त्याचा शोध हा शोध अजूनपर्यंत एवढ्या दिवसापासून NMC ने का केला नाही ऑनलाईन ह्या सर्व गोष्टी का केल्या नाही असा माझा प्रश्न आहे। नाही केलं तर त्यांनी ताबडतोब ऑनलाईन ह्या 3 दिवसामध्ये जर केलं तर आम्ही मोठं आंदोलन यांच्या विरोधात घेऊ। किंवा प्रायव्हेट दवाखान्यात की बरेचसे पेशंट जेव्हा उपचारासाठी येतात तेव्हा बरंच उशीर होऊन जातो म्हणजे यांना लक्षणं होऊन 10-15 दिवस होऊन जातात आणि मग हे उपचारासाठी येतात। अशा वेळी अशा स्टेजवर यांच्या आजाराला पूर्णपणे ठीक करणं थोडं कठीण जातं। तर लोकांकडनं एक अशी अपील आहे की तुम्ही या भीतीमध्ये नका राहू की मी टेस्ट केलं तर मी पॉझिटिव्ह येऊन जाणार मग लोकं काय म्हणतील की माझे शेजारी काय म्हणतील। तुम्हाला कुठलीही लक्षणं असतील तर तुम्ही सगळ्यात आधी टेस्ट करा आणि जेव्हा केव्हा तुमचा आजार वाढून येतो तेव्हा तुम्ही वेळेवर डॉक्टरांकडे या। बरेचसे लोक उशिरा येतात लोकांना असा एक गैरसमज असतो की मला थोडाफार ताप आहे खोकला आहे मी तर घरी बसून जातो मला काही गरज नाही डॉक्टरशी बोलायची किंवा डॉक्टरशी भेटायची आणि मग एकदम यांचा त्रास वाढतो आणि यावेळी बराचसा उशीर होतो। बरेचसे जे कॅज्युअल्टी आहे GMC IGMC चे प्रायव्हेटचे
इथे पेशंट एवढ्या खराब हालतीत येतात की मग त्यांना पूर्ण चांगलंपणे ठीक करायला वेळ लागतो. तर अशा वेळी पेशंटनी कळलं पाहिजे की तुम्हाला कुठलेही लक्षणं दिसले तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि लवकरच लवकर तुमच्या जवळपास जे कुठलेही डॉक्टर असतील त्यांच्या संपर्कात या आणि उपचार सुरू करून घ्या. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसिक की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपूर.